Sunlit Mule. Sunlit Mule. जय भीम। सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आज खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भामध्ये नांदेड येथे एक आंदोलन म्हणा, मेळावा म्हणा, बैठा सत्याग्रह म्हणा, असा तो त्या ठिकाणी झाला। मला एवढं सांगायचं आहे की मला संभाजीराजेंच्याबद्दल नितांत आदर आहे आणि त्या आदराला लक्षात घेऊनच मी त्यांनी जी काही व्यक्तिगत टीका माझ्यावर जी काही केली असेल किंवा केली आहे त्याबद्दल मी कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत पातळी उत्तर त्यांना देणार नाही, कारण की माझे त्यांचे संबंध आजपासून नाही तर माझ्या वडिलांपासून राजेंच्या घराण्याशी संबंध राहिलेले आहेत, त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर त्यांनी केलेल्या टीकेला मी कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपात किंवा टीका असं मी उत्तर देणार नाही, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। परंतु मला हे नमूद केलं पाहिजे की ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजचं आंदोलन जे आहे हे संभाजीराजेंना कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु भाजप प्रणित आंदोलन राज्याच्या अनेक ठिकाणी करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे आणि डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज म्हणजे संसदेमध्ये झालेलं एकंदरीत सर्व बॅकग्राऊंड, संसदेमध्ये भाजपची असलेली भूमिका मौन धारण करण्याची आणि संभाजीराजे एकमेव असे राज्यसभेतले सदस्य होते की ज्यांना बोलायला सुद्धा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न झाला, शेवटी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आग्रह धरल्यानंतरच संभाजीराजेंना त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं होतं आणि लोकसभेत भाजपचा एकही सदस्य महाराष्ट्रातला या म्हणजे मराठा समाजाचा या बाबतीमध्ये बोलू दिलं नाही त्यांना किंवा ते बोलले नाहीत ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे हे सर्व जो डाव आहे तो आता भाजपवर उलटलेला आहे आणि म्हणून डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न भाजपने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे। कदाचित हे राजेंच्या कानापर्यंत आलं नसावं असं माझं मत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्यांनी थोडीशी माहिती बारकावीने घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे। आपल्याला कल्पना आहे की 102व्या घटना दुरुस्तीनंतर आणि 50% आरक्षणाची मर्यादा म्हणजे राज्याला अधिकार राहिलेले नव्हते 102व्या घटना दुरुस्तीनंतर आणि 50% आरक्षणाची मर्यादा ही सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी प्रकरणामध्ये घालून दिल्यानंतर हे सगळंच अपेक्षा होती की यावर संसदेमध्ये काही घटनात्मक त्याच्यामध्ये बदल करून ही अट शिथिल करण्याची तयारी केंद्र सरकार करेल अशा प्रकारची अपेक्षा होती। परंतु आपण पाहिलंय की या सगळ्या संसदेमधले झालेल्या अधिवेशनामध्ये सरकारच्या बाजूने या बाबतीमध्ये काही वक्तव्य झालं नाही, केंद्र सरकारने याच्या बाबतीमध्ये कुठलाही पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेतली नाही आणि म्हणून मधल्या महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भाजपचे नेते यावर मौन धारण करून बसले होते, काही बोलले नाहीत आणि त्याचाच प्रत्यय आपल्या संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे आजचं हे जे भाजप प्रणित आंदोलन जे पाहायला मिळतं आहे हे भाजपच्या डॅमेज कंट्रोल एक्सरसाइजचा भाग होता असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की संभाजीराजेंच्या बाबतीमध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांना त्यांच्या बाबतीमध्ये एक आदराची भावना आहे, नितांत आदर आहे आणि म्हणून राजेंनी काळजी घेतली पाहिजे की त्यांनी त्यांचा नावाचा किंवा त्यांचा गैरवापर कोणी करत असेल तर ती त्यांनी थांबवलं पाहिजे, होऊ दिलं नाही पाहिजे, कारण त्याचा वापर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये होतोय असं माझं व्यक्तिगत मत आहे। त्याचंच प्रतीक आज तिकडे जे काही चाललं होतं चित्र दिसत होतं हे नांदेडमध्ये पाहायला मिळालं, एक तर ही एक गोष्ट त्याच्यामध्ये। त्यामुळे अशोक चव्हाणांना व्यक्तिगत विरोध करण्याचा भाजपमधला जो काही वर्ग नांदेडमधला आहे हा त्यातून हे सगळं आजचं चित्र घडून आणलेलं आहे असं माझं मत आहे। त्यामुळे आणि आपली दुसरी ही बाब महत्त्वाची आहे, अनेक मराठा संघटनासुद्धा
आजच्या या नांदेडच्या आंदोलनापासून दूरच होत्या. ही त्यातली वैशिष्ट्य म्हणजे माहिती ही घेतली पाहिजे आपण की अनेकांनी सांगितलं आम्ही त्यात सहभागी होणार नाही, कारण की ह्याची जी पार्श्वभूमी वेगळी आहे आणि भाजपचं हे एकंदरीत हे आंदोलन आहे, त्यामुळे मला वाटतं की त्यात थोडीशी बारकाईने राजेंनी माहिती घेतली असती तर कदाचित त्यांना हे लक्षात आलं असतं. त्यामुळे त्यांना त्याची दिशाभूल कोणी काही करत आहे. आणि दुसरा विषय असा आहे की मला माहीत नाही त्यांना कोणी ही माहिती दिली की खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी आम्ही कास्ट व्हॅलिडिटी मागितली, असं एकही घडलं नाही. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने सांगायचं आहे, कुठल्याही ओपन समाजातील माणसाला कास्ट व्हॅलिडिटी बाबतीमध्ये विचारणा झाली. आपण सांगितलं होतं की तुम्हाला जर SEBC रद्द झाल्यामुळे पर्याय EWSचा आहे किंवा ओपनचा आहे, पण ओपनमध्ये जाण्याकरता किंवा EWSचं स्वीकारण्याकरता कास्ट व्हॅलिडिटी कोणीही सरकारी अधिकाऱ्यांनी मागितली जर त्यांनी मला सांगितलं तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची सरकारची तयारी आहे. परंतु असं नुसतं वेग बोलून चालणारे कुठेही मागण्यात आलेली नाही, हा माझा पहिला दावा आहे. आणि दुसरं माझं मत आहे की EWSची जी काही पद्धती आहे त्यासाठी काही निकष आहेत, केंद्र सरकारने घातलेली त्याच्यामध्ये काही आर्थिक मर्यादा आहेत, तर त्या सगळ्या बाबतीत सर्क्युलर शासनाने इश्यू केलेलं आहे कशा पद्धतीनं पाहिजे. तर EWSचं सर्टिफिकेट पूर्वलक्षी प्रभावाने देण्याच्या बाबतीमध्ये सरकारचं लिखित GR काढलेलं आहे आणि त्या GR प्रमाणे ते उपलब्ध आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की याच्यामध्ये EWSच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या केंद्र सरकारने घालून दिल्या, त्याचं कम्प्लायन्स करावंच लागतं. कास्ट व्हॅलिडिटीचं प्रश्नच उद्भवत नाही हे मला मुद्दाम सांगितलं, हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा, सारथी संस्थेला आपण कोल्हापुराचं उपकेंद्र ह्याचं उद्घाटन महाराजांच्या उपस्थित झालेलं आहे, म्हणजे सरकारचाच भाग आहे. सारथी नियोजन विभागाकडे जरी असलं तरी शेवटी सरकार म्हणून आपण काम करत आहोत आणि सरकार म्हणून सारथीला उपकेंद्राचं उद्घाटन कोल्हापूरला झालं. मी स्वतः होतो, मुख्यमंत्री स्वतः होते आणि अन्य लोकांच्या उपस्थित उपकेंद्राचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं. पुण्यातल्या मुख्यालयाला सुद्धा सारथीच्या जागा देण्यात आलेली आहे, तो निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. जागा आता पुढची बांधकाम वगैरे प्रक्रिया जो अवधी लागेल तो लागेल, पण जागा देण्यात आलेली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय असा आहे की तिथले जे आलेले प्रस्ताव असतील किंवा त्यांना जे काही सूचित करायचं असेल तो संचालक मंडळाचा अधिकार, शासनस्तरावर निर्णय होत नाहीत. अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत जे काही विषय आहेत ते महामंडळाला घ्यावे लागतात. महामंडळाच्या हा नियुक्तीचा विषय जो आहे तो शासनस्तरावर विचाराधीन आहे, तो लवकर आदेश निघतील. परंतु मुद्दा एवढाच आहे की जे संचालक मंडळाचे अधिकार आहे तो शासनाने निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चौथी गोष्ट अशी आहे की 14 जिल्ह्यातील वसतिगृहाचा तो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे. बाकीच्या ठिकाणी कुठे जागा उपलब्ध होते कुठे उपलब्ध, परवाच मला सांगायला हरकत नाही की 15 दिवसापूर्वी मी आणि महसूल मंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त, महसूल सचिव, महसूल मंत्री आम्ही स्वतः बसून त्या गोष्टीचा आढावा घेतला. 14 ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत, त्या जागा काही ठिकाणी. आता मुद्दा एवढाच यामध्ये महत्त्वाचा आहे की कोविडच्यामुळे महाविद्यालय चालू नाही आहेत बऱ्याच ठिकाणी, पाहतो कॉलेजेस सुरू नाही आहेत, विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये जाणं इतपत कुठे तयारी नाही आहे आणि म्हणून हॉस्टेलची म्हणजे उपलब्ध आहेत ना, हॉस्टेल 14 ठिकाणी हॉस्टेल उपलब्ध आहेत, त्यामुळे तिथे जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं तर रोखलंय कोणी. परंतु बाकीच्या ठिकाणी प्रक्रिया तर असं आहे की जी काही प्रोसेस आहे कुठल्या सरकारने केलं मागे झालं, आता हे काही राजकीय भाषणाचा विषय नाही नाही ते जी कमिटमेंट आहे ती पाळत आहोत. 14 ठिकाणी उपलब्ध झालं, बाकी ठिकाणी जी प्रक्रिया सुरू आहे, जो काही अवधी काही आज सांगितलं उद्या होईल असा विषय नसतात ना, त्याला जो लागतो अवधी त्याला. पण ती महसूल मंत्र्यांनी माझा जाऊ द्या, महसूल मंत्री स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते आणि महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक मंत्रालयामध्ये आम्ही घेतला 15 दिवसापूर्वी. पुढचा विषय जो आहे की गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत जे गुन्हे आंदोलकांवर झालेत, मला हे मुद्दाम खुलासा केला पाहिजे की एक जीवित हानी झालीचा एक विषय आहे की ज्या ठिकाणी एक माणूस मृत्यूमुखी पडलेला आहे आणि 5 लाखापेक्षा जे काही आर्थिक नुकसान अधिकचं झालं आहे हे 16 गुन्हे आहेत. हे वगळले कारण ह्या गोष्टीला शासनाचे जे नियम आहेत त्याच्याप्रमाणे कुठे 5 लाखापेक्षा जास्त डॅमेज झालं तर पैसे भरावे लागतात त्याला, हे नियमाचं गव्हर्नमेंटचा. किंवा एक जीवितहानी झाली, माणूस मेला आहे त्याच्यामध्ये, अशा केसेस जर वगळल्या तर जवळपास 199 खटले मागे घेण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 109 खटले मागे घेण्याबद्दल सध्या विषय न्यायालयामध्ये आहे. आम्ही कोर्टाजवळ गव्हर्नमेंटने बाजू घेतलेली आहे की 109 खटले मागे घ्या, तर तो निर्णय न्यायालयाला घ्यायचा आहे. आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे, कोर्टाने निर्णय घ्यायचा आहे 109 वापस घेण्याच्या बाबतीमध्ये. सरकारने भूमिका घेतली की मागे घ्या आणि 199 खटले मागे घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे राहतो प्रश्न कुठला
जे न्यायालयामध्ये राहिले आहेत ते न्यायालयाच्या प्रक्रियेचा भाग आहे. आणि जे 16 गुन्हे जे आहेत ते गुन्हे असे आहेत की जे नुकसान झालेलं आहे आणि एक जीवित आहेत ते माते वगळतात, ते काही करता येत नाही, त्याच्यामध्ये अडचणी आहेत, कायदेशीर अडचणी पण करता येत नाही. तर पुढचा मुद्दा असा आहे की राज्य सरकारने पुढे SEBCच्या बाबतीत पुढे कारवाई करण्यासंदर्भात तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारण्यात आला. मला एवढं म्हणायचं आहे की केंद्राची पुनर्विलोकन याचिका फेटाळल्या गेली, राज्याची पुनर्विलोकन याचिका अद्यापही फेटाळण्यात गेलेली नाही, ती अद्यापही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आणि भोसले न्यायमूर्ती भोसलेली भोसलेच्या समितीने सांगितलेलं आहे की त्याचा निकाल लागल्यानंतरच पुढची प्रक्रिया जी काही आहे ती करावी लागेल. आणि दुसरी ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची अपेक्षा ही होती की संसदेमध्ये हा विषय मार्गी लागेल ना. महत्त्वाचं कसं होतं की संसदेमध्ये 102व्या घटना दुरुस्ती अधिकार तुम्ही राज्याला देत असताना तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये 50% अट शिथिल कराल असं आम्हाला वाटलं होतं. मग त्यामुळे संसदेचं अधिवेशन चालू होतं हा एकीकडे हा भाग होता आणि दुसरीकडे आमची न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती अद्याप सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. या दोन्ही एक गोष्टी आता तुम्ही नाकारलाच आहे, तुम्ही काहीच केलं नाही सुप्रीम कोर्टच्या पार्लमेंटमध्ये. तर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस याच्यामध्ये निश्चितच लक्ष घालू त्याच्यामध्ये. पण जोपर्यंत हे होत नाही तुम्हाला लिगली सुद्धा ह्या विषयावर मार्ग काढणं, जोपर्यंत निर्णय होत नाही त्या पिटिशनमध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये तो पण काय करता येणार नाही. त्यामुळे मला वाटते की ह्या सगळ्या गोष्टी मी स्पष्ट केलेल्या आहेत. कुठे त्याच्यामध्ये राजकीय मला त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये भूमिका नाही आहे. जी भूमिका आहे प्रामाणिकपणे मी आत्ता पण प्रयत्न केलेला आहे, आगामी काळात सुद्धा मी प्रयत्न करत राहणार. संभाजीराजे माझ्यावर काही जरी बोलले असतील त्याचा राग माझ्या मनात अजिबात नाही, त्यांचं मी स्वागतच करेन, त्यांच्या सूचनेचं अजूनही स्वागत करेन. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय डिटेल पत्र त्यांना दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही जे मांडतो सगळ्या गोष्टी उल्लेख त्याच्यामध्ये, अजून काय करायला अपेक्षित आहे. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.